या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजपा सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली आहे। या योजनेमुळे देशातील तरुणांचं भविष्य धोक्यात आलं आहे। या निर्णयामुळे युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन येथे धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी उपस्थित आंदोलकांच्या हाती लष्कराचे कंत्राटीकरण करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, देशाची संरक्षण व्यवस्था धोक्यात आणणारी अग्निपथ योजना रद्द करा, पूर्वीप्रमाणे सैन्य भरती सुरू करा अशा घोषणांचे फलक होते। या धरणे आंदोलनावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की अग्निपथ योजनेस आमचा विरोध आहे। अतिशय घृणास्पद योजना मोदी सरकारनं आणली असून त्याविरोधात देशभरातील युवक पेटून उठले आहेत। लाखो युवक सैन्य भरतीसाठी अनेक वर्ष तयारी करत असतात। सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न युवकांचं असतं, अनेक वर्ष त्यासाठी घालवतो आणि मोदी सरकार फक्त 4 वर्षात आर्मीमध्ये ठेवून नंतर त्यांना नोकरीचं गाजर दाखवून वाऱ्यावर सोडणार आहे। आधी सैन्यात काम केलेल्या लोकांना नोकरीत इतर ठिकाणी कामावर घेतलं जायचं। ग्रॅज्युएटी इन्शुरन्स प्रोव्हिडंट फंड पेन्शन अशा अनेक योजनेतून सैनिकांना मदत व्हायची आहे। आयुष्यातील महत्त्वाची 4 वर्ष देशासाठी घालवल्यानंतर मोदी सरकार कुठलीही मदत न देता फक्त काही रक्कम हातात देऊन त्यांना खासगी नोकरीचं गाजर दाखवत आहे। हे बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा आहे। या अग्निपथ योजनेच्या विरोधात युवकांनी आत्महत्या केली तरीही निगरगट्ट मोदी सरकार युवकांचे प्राण गेले तरी योजना मागे घेण्याचं दिसत नाही। अतिशय निंदनीय आणि अशी ही शोकांतिका आहे। अजून किती युवकांचे प्राण घेणार? एकतर मोदी सरकारच्या 8 वर्षात एक सुद्धा जॉब निर्माण केला नाही, जॉब लॉस झाला, केवळ 1-2 लोक या देशात मोठे झालेत। अदानी अंबानी यांची संपत्ती 1 दिवसात 10 पट होते, पण युवकांच्या अकाउंटमध्ये 50 रुपये डिपॉझिट झाले नाहीत, कारण त्यांना नोकरीच मिळाली नाही। मग देश कसा पुढे जाणार? मोदी सरकार पूर्णपणे देशाची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला। या आंदोलनास माजी आमदार निर्मला ताई ठोकळ, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी सोमप्पा गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड, किसन मेकाले, अॅडव्होकेट मनीष गडदे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, माजी नगरसेविका अनुराधा काटकर, वैष्णवीताई करगुळे, फिरदोस पटेल, माजी महापौर आरिफ शेख, युवा काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अरुण साठे, लक्ष्मीकांत साखा, फ्रंटल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मध्य युवक अध्यक्ष वाईद बिजापुरे, नगरसेवक जेम्स जंगम, मधुकर आठवले, सिद्रा मट्टेलूर, विनोद गायकवाड, कमरुणीसा बागवान, अंबादास गुत्तीकोंडा, विश्वनाथ साबळे, नागनाथ कदम, केशव इंगळे, शकील मौलवी, हाजी मलंग नदाफ, रामसिंग आंबेवाले, एन के क्षीरसागर, राजन कामत, डॉक्टर आप्पासाहेब बगले, अनिल मस्के, रॉकी बंगाळे, शौकत पठाण, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, राहुल वर्धा, प्रवीण जाधव, पवन गायकवाड, सुशील बंदपट्टे, अंकुश गायकवाड, सुमन जाधव, विवेक कन्ना, अमोल भोसले, प्रमिला तुपलवंडे, नामदेव फुलारी, नूर अहमद नालवार, रवी आंबेवाले, लतीफ शेख, रुस्तम कंपली, संजय मैनावाले, अनिल जाधव, संजय गायकवाड, अनंत म्हेत्रे, मल्लीनाथ सोलापुरे, सायमन गट्टू, इरफान शेख, विश्मय भोसले, श्रीकांत वाडेकर, सुभाष वाघमारे, चंद्रकांत टिक्के, श्रीकांत दासरी, दीनानाथ शेळके, जिशांत सय्यद, सुनील सारंगी, बालाजी जाधव, दाऊद नदाफ, शिवाजी साळुंके, लता गुंडला, शिल्पा चांदणे, मुमताज तांबोळी, विशिष्ट सोनकांबळे, शिवानंद अंजनाळकर, चक्रपाणी गज्जम, धीरज खंदारे, व्हीडी गायकवाड, राजेंद्र शिरकुल, जगदेवी कदम, अंजली मंगोडेकर, श्रुतिका तुप्पत, नीता बनसोडे, प्रशांत कांबळे, राजेश झंपले, अभिषेक थोरात, महेश काळे, संदीप क्षीरसागर, सचिन कांबळे, दिनेश मेहत्रे, पॉल जगले, गोपाळ नंदुरकर, अशोक सायबोलू, एजाज बागवान, शाहू सलगर, चंदा काळे, बसंती साळुंखे, सुनीता बेरा, सिद्राम काडादी, विवेक इंगळे, अनिल वाघमारे, अजित चौगुले, अजय वटकर, लखन गायकवाड, अशोक म्हेत्रे, रवी कल्याणकर, ज्ञानेश्वर जाधव, भगीरथ उपार, माणिक यादव यांच्यासह सैन्य भेटीसाठी इच्छुक अनेक तरुण व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि हे आंदोलन अग्निपथच्या विरोधात आमचं सुरूच राहणार आहे, कारण का अतिशय घृणास्पद योजना ही मोदी सरकारने आणली आहे आपल्या देशात, ज्याच्यामुळे ज्याच्या विरोधात तुम्ही बघताय अनेक दिवसापासून आपल्या देशात आंदोलनं होत आहेत, आत्महत्या होत आहेत, युवक पेटून उठले आहेत। जे युवक आता तुम्ही साधारण पोलीस भरतीसाठी 2-3 वर्ष ट्रेनिंग करता, युवक तयारी करतो, आर्मीसाठी तर जवळजवळ 8-10 वर्ष त्याच्या आयुष्यातले तो घालवत असतो। लहानपणापासून त्याचं स्वप्न असतं की मला आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, आणि 10-10 वर्ष तो घालवतो आणि मोदी सरकार फक्त 4 वर्ष आर्मीमध्ये या युवकला ठेवून त्याच्यानंतर गाजर दाखवणार आहे, त्याच्यानंतर या युवकाला वाऱ्यावर सोडणार आहे।
आधी काय होतं की 4 वर्षानंतर त्याला CISF किंवा BSF मध्ये घ्यायचंय आणि ग्रॅच्युटी फंड असेल, पेन्शन असेल, इन्शुरन्स असेल, PF असेल, या वेगळ्या वेगळ्या योजना त्याला लागू करून त्याला कव्हर करायचं गव्हर्नमेंट. पण आता मोदी सरकार 4 वर्षानंतर म्हणजे आयुष्याची 10 वर्ष आणि हे 14-15 वर्ष पूर्ण देशासाठी घालवल्यानंतर तुम्ही त्याला फक्त गाजर दाखवणार आहात. आम्ही ह्या गोष्टीचा निषेध, आणि आम्हीच नाही पण सर्वसामान्य युवक जे एवढे वर्ष ट्रेनिंग करत होते, प्रॅक्टिस करत होते, त्याला गाजर दाखवत आहेत आणि त्यांनी आत्महत्या पण केल्या तरी मोदी सरकार एवढं निगरगट झालंय की मेरा कोई कुछ बिगाड नाही सकता. म्हणजे युवकांचं जान जरी गेली तरी आता हे सरकार आपल्याला हा निर्णय मागे घेताना दिसत नाही आहे. आणि असं जर असेल तर ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय मला असं वाटतं शोकांतिका आहे. आणि आपण सगळ्यांनी सर्वसामान्यांनी पण आता ह्याच्या विरोधात म्हणजे अजून किती पिळवणूक होणार आहे. एक तर तुम्ही मागच्या 8 वर्षात एक पण जॉब क्रिएट केला नाही, जॉब लॉस झाला, केवळ 1-2 लोकच या देशात मोठी झाली. अदानींची संपत्ती एका दिवसात 10 पट होते पण युवकाच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 50 रुपये पण डिपॉझिट नाही झाले, फक्त त्याला नोकरीच मिळाली नाही. तर देश एक्झॅक्टली कसं पुढे जात आहे, तुम्ही आमची पूर्णपणे देशाभूल करताय. आणि आता आगीतून फुकाट्यात आता ही अग्निपथ योजना आहे आणि ज्याच्यामुळे अनेक युवक, म्हणजे मी परवा UPला गेलेली, अनेक युवक हे दिवसा उन्हात फिजिकल ट्रेनिंग करत असतात. UP सारख्या ठिकाणी, बिहारसारख्या ठिकाणी, महाराष्ट्रासारख्या अर्धे अधिक युवक नॉर्थमधले असतील किंवा मध्य भारतातले असतील, ते आर्मी आणि नेव्हीकडे त्यांचा कल असतो. आणि ह्या सगळ्या युवकांचा आज जीव आयरणीवर आहे, जीव वेठीस धरत आहेत. आणि ह्या सगळ्या युवकांना आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे आणि ह्याचा विरोध आपण सगळे मिळून करूयात. आम्ही सगळे करतो आहे. जोपर्यंत ही योजना मागे मोदी सरकार घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि ह्या योजनेचा निषेध आणि मोदी सरकारचा निषेध.